पैसे आले लोकांना दिशील नाही का काय घेऊ म्हटली पैशाला मग वयासाठी एवढा मोठा डबा पापडाचा भरून ठेवी ती भाई गो भिजलं माझं लेकरू भिजलं चॅनल. सो आजचा स्पेशल ब्लॉग आहे गावाकडचा. मी गावाला आली आहे आणि सगळ्यांना गावाकडचे ब्लॉग खूप आवडतात म्हणून मी आज खास गावाकडे आले. आणि तसं काम पण होतं, आदित्यला दवाखान्यात जायचं आहे, त्याच्या पायाला प्रॉब्लेम आहे थोडा. तर मी गावाकडे काय काय करते हे सगळं मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे, दाखवणार आहे. आणि मला असं कॉम्प्लिमेंट येतात की तुझे गावाकडचे व्हिडिओ खूप छान असतात. मला असं येऊन सांगितलं आहे खूप जणांनी की खूप छान व्हिडिओ असतात गावाकडचे, म्हणून आज खास हा गावाकडचा ब्लॉग तुमच्या सगळ्यांसाठी. शेवटपर्यंत बघा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि खूप सारं प्रेम द्या. मम्मी, कोण पोर आपल्या घरी आलंय काय माहिती? कोण आहे रे तू? ऋतू आहे. ऋतू कोण? ऋतूच पूर्ण नाव काय? हा अमोल. पुढं काय? बापू. हा पुढं धरम. बर, तो कुठल्या गावात राहतोय? लाखन गावात राहतोय का? हाय का? म्हणजे तू ह्याच घरातलं पोरग आहे का? बर. डॅडी कुठं चालले? आता काय खरं नाही, शिव्या देतात कापायला चाललो. जाऊ देवले, काय नाही होत, धुता येईल. प्रत्येक शब्दात शिवी मारितात पप्पा. बोकिया पप्पा प्रत्येक शब्द शिवी देतात. ते बाबा जाऊ दे तिकडे, पप्पा संग नाही बोलणार मी. ए म्हतारे, पप्पा प्रत्येक शब्द शिवी देते. गाडीवरचा मांजर चाललंय वरती गेले, तिथे तक मांजराने कशी आई घातली. हा जाऊ दे, त्याला आवडली असेल गाडी. आपण सगळी गाडीत बसतो. काय करती? भाकरी करती का? बर. हा का? गावाला आलेच नसते, एक मावशी आली, तिने मला सांगितलं. ती मला वर्षभर बघती, तिला लक्षात आलं नाही मी व्हिडिओ बनवते. त्या दिवशी आली मला, म्हणते मॅडम तुम्ही व्हिडिओ बनवता ना, माझी पोरगी बघती. हा हे युट्यूबचे व्हिडिओ. हा परत ती प्रतीक्षा आहे ना, तिचा नवरा होणारा पाबळचा आहे. तिचा सासरा आपल्या पारगावच्या शाळेत प्रिन्सिपल आहे. हा सासूबाई धामणीच्या शाळेत आहे शिकवायला, शिक्षिका आहे. हा आपल्याकडचीच आहे ती. हा आणि तिचा नवरा पण भारी आहे, त्यांना पण भेटले, त्याला पण भेटले कुणाला बर का. तर काल मला तिने व्हिडिओ कॉल केला व्हॉट्सअपला, आमचा आपला व्लॉग बघत होती. हा ती पण होती त्याच्यामध्ये, आम्ही मूवीच्या प्रमोशनला गेलेलो. मला म्हणती तुला माकड दाखवू का? माकड म्हणलं दाखव, माझाच ब्लॉग दाखवत होती, मलाच दाखवित होती. जावय आवरीतच नाही वली लवकर. काय नाही करायचं, तुझ्या शेरड्या वरडा त्यात घास कापायला जाऊ का ग? का ग मग? मी घास कापीन बर का, आज मला व्हिडिओ काढायचा आहे म्हणतरे. सो आमचा ऋतू आज न सांगता गाडीत जाऊन बसलाय त्याच्या मनाने. आणि काय आतमध्ये हवा येत नाही म्हणून दरवाजा उघडा ठेवलाय, है ना बाई? अरे हुशार झालाय बोका आमचा, है ना. माझा नवरा काय करतोय गाडी धुवायची. ओ साहेब है काय आणून देऊ? ओ थांबा, आता मी नाही सुतळ वितळ देणार, झाडून घेते मी. तुमचं काय? मी लग्नाचं घर बघती हो तिकडे. सगळं मोकळं केलंय अरे, इकडचं तिकडचं सगळं साफ साफ दिसतंय.
झाड होती तिकडचं, काहीच दिसत नव्हतं पलीकडच. आता आपल्या घराला गेट होणार आहे काही दिवसांनी, भारी वाटन ना. दुर्गाईज आमच्या शेतात बघा काय, आता कांदे आहेत, लसूण आहे आणि तिकडे गहू आहे. गहू ए, मला गव्हात व्हिडिओ बनवायचा आहे बरं का मम्मी. आता काय खरं नाही, आम्हाला पळून लाईल की का नाही येत पाखर ग म्हातारे हो. नाही येत, नाही येत शेजारी गहू येत ना ग अजून. मग काय आहे तिकडं? हा काय हा म्हणून जास्त नाहीत. आणि झाड पण नाहीत, ह्या लोकांनी झाड कापलेत बघ. कोणी कापलेत? हा का, म्हणून एवढं रिकाम झालंय सगळं दिसतंय त्यांच्या इकडच. बाई सरपंच तुम्हाला पाहिजे का? मस्त झाले, चांगले. चंदा हे तू मेरा तारा हे तू. आधी भिजतोय बर का आम्ही, आधी नको 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 नको. अरे इथं खराब होते काळे कार्टे. चंदा नाही तू, गंदा आहे तू, गंदा. गप ना आधी, मोबाईल भिजना सांगते आता. गप ना, गप गप गप. सॉरी 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 सॉरी. काही का झालं नाही तरी सॉरी म्हणायला लागले. हा कसा हसतोय बघ मम्मी. तुझा लोक हसला ग, हसला तुझं पोरगा हसलं. हा ये बघ हसतोय, त्याला मज्जा वाटते. त्याचा दाजी अंगावर पाणी बुडवितोय माझ्या. गाडी धुताना आहे ना बाई, ये गाडी धुयला, ये ये. तुला बॅग काढून देते कपड्यांची. एकच टी शर्ट आहे रे बोक्या, तुला किती रे आनंद त्याचा. एकच आहे, चल ते बघ ते. अरे त्याच्या नको रे, आजारी होतो पोरग. ओ ग बसा, पळ पळ बोक्या पळला. आधी आधी गप गप गप, आध्या गप आधी गप ना. बाई गो भिजलं माझं लेकरू, भिजली तू. मम्मी लई बडबड करीनार. तुला पळायचं कळत नाही, टोनगा आहे नुसता. चल खरं आहे, खरं आहे म्हणतोय टोनगा. ओ गप बसा बर का. आता त्याला ताप येऊन गेला होता, आजारी होता तो. नाटक करू नका. ये बाई ये, नाला एक कार्ट आहे भिजवला आम्हाला. तर काय ती कागदाची आहे ना, ती घे. थांब थांब, सांडवशीन तू तिला. बर याच्यात आहे हा टी शर्ट. चल हा, त्याच्यात चष्मा आहे ना माझा. चल कस आहे नीट बघ, उघडून बॉल आहे त्याच्यावर बर का. हा बघ इथं तू फुटबॉल खेळतो ना, त्याचं चिन्ह आहे बघ, म्हणजे त्याच त्याच चित्र आहे. मी बोबडी बोलते अरे, छान आहे का. घालून बघ बर, घालून बघा. काय खाली, अरे मम्मीला रबर आणलं बरं येत ना. तुला असंच आवडायचं ना पहिलं. इकडे बघ, तिकडे बघ त्याच्याक. घालून बघतोय म्हणलाय. जाऊ दे ती वापर मग, हे ठेवून दे. मीच होते घ्यायला म्हणलं, हेच घे छोट, लय मोठं होईन त्याला. बर बर ठीक आहे ठीक आहे, छान आहे ना बाई. हा काय तर बोका हसला. ए माग बघू नको. बघा गाईस, मी पप्पांना म्हटलं नाश्ता करता करता उठले मी, आणि म्हटलं पप्पा मी चालले पुण्याला, मी नाही थांबणार. मला म्हणता ते माग बघू नको. आग बघा आमचं तर जेवण चाललंय मस्त.
आम्ही ऋतू आणि मी एका ताटात जेवतोय. आम्ही खातोय कारल्याची भाजी, कोथिंबीरची उडी, वडी, भाकरी आणि पापड. मम्मीचा जावई खातोय मटकीची भाजी चपाती. बाळमामा पण मटकीची भाजी चपाती खाते. ते मम्मी तू काय खाती ग? मम्मी पण कारलं खाती. मला पण आवडत आहे मम्मी. जावयासाठी एवढा मोठा डबा पापडाचा भरून ठेवी ती. कायम यायच्या आधी डबा भरलेला नाही का? दोघांसाठी खास डब्बा भरलेला असतो हो ना ऋतू? खा खा कारल. असू दे माझ मी बघन. तुम्ही नाही खात ना कारल? खावं इकटीसाठी करावं, तुमच्यासाठी डबल करावं. होय काय म्हणायचं? भाजीला आणलेली सडती भाजी. बरं बरं खा. झेंडूच झाड आहे बघा आमच्या घरी. झेंडू, जास्वंद, पपई, झेंडू, परत दगडी काय म्हणतात सॉरी पानफुटीचं पण झाड आहेत. ही जी छोटी छोटी झाडं आहेत ना खालची हिरवी, ही सगळी पानफुटीची आहेत. हे उंच एक झालेलं, हे झालेल्या माणसांनी हे पानफुटीचं पानं खाल्ली ना की त्याचा किडनी स्टोन बरा होतो. आणि आयुर्वेदिक औषध आहे. माझ्या मम्मीला किडनी स्टोन आहे, आदित्यला पण किडनी स्टोन आहे. सो ते दोघं ते पानं खातात तर त्यांना त्रास होत नाही, डॉक्टरकडे पण जायची गरज नाही. मी आता शेतात आली आहे. मला रील बनवायचं आहे गवत कापताना. मी फक्त रील बनवण्यासाठी आली आहे. पूर्ण कापणार नाही कारण आमच्याकडे ऑलरेडी 2 माणसं आहेत काम करायला. ती माणसं काम करतात ते. बरं आणि मी काय कापू? देवा मम्मी घास लय भारी आहे गारी. हा उजेड नाही. हा बल आणून ठेवलं पप्पाला, बल लावता येईल. अगं बाई उजेड नाही तर लय अख्खा खाल्लंय. पण अयो खाल्लाय होय. अरे देवा लय सस आहे तिकडं. अर्धी कोण लावून घे ना, आधीला सांग ना लावायला. अग बाई हा काय तुझी करड वरडा त्यात बाई. काय उपाशी नाही. मी आम्ही किती घास कापायचं आहे ना लहान होतो तेव्हा ले कापायचो. काय मी ह्याच वावरात असायचा. गाईज हे मागचं वावर आहे ना, याच्यामध्ये आता हे हरभरा लावलेला आहे. हरभरा सगळा हा गायनला घास म्हणला की लहानपणापासून चौथी पाचवी पासून ना मम्मी. चौथी पाचवी पासून शाळेतून आम्ही आलो का नाश्ता करायचो आणि घास कापायचो गायांसाठी. दोन दोन कवळ्या, आता दोन कवळ्या 5 मिनिटात होतील मम्मी. तेव्हा आम्हाला वाटायचं कधी व्हायचे हा दोन कवळ्या, संपतच नव्हतं. काय म्हणत होती? अग त्या बोकड्या खपणार. हा 2-4 झाल्यात एकदम. ती सारखी बोंबला. हा पैसे आल्या लोकाला दिशील नाही का? अग काय घेऊन बसली पैशाला. मग झाला असला तरी पैसे असं जाते. पैसे जातील येऊन, पण ते आलंच नाही तर कुठं घालवणार सांग तू. सारखं बोकडे बोकडे केलं म्हणूनच वाडा ना ते पटापटा. ते म्हणतात आम्हाला नाही जायचं मालकिनीला सोडून. आरड दिली काय होते तेव्हा. अगं बोपळ किती मोठ मोठ झालं. अयो हे काय बोपळ चांगले चांगलं नाही. अच्छा मी तेच म्हणते भोपळ्याचा एवढं चांगलं नाही वाटला वली मम्मी. हा त्या शेवग्याला 2 शेंगा आल्यात अगं मम्मी. बाबांनी भारी काम केलं बरं का. बघा गाईज आमच्या शेवग्याला शेंगा आल्यात. हा गवत कापायचंय. हा आमची आई आम्हाला, आम्ही शेतातच जलमलोय. शेतातली सगळी कामं येतात. झाल्यापासून आमची आई आम्हाला शेतात घेऊन जात होती है ना लहानपणी. ती काम करायची आणि आम्हाला पाटात झोपून जायची म्हातारी आमची. मम्मी लय भारी झाली ग तुझं शेड. रिकामं रिकामं कसं काय झालं ग? अगं हा 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 चांगले ते बोलायलाच पाहिजे.
ते बसलं बघ की कस चल तुझा. अरे मला मिरची वाटते फोटो काढा ना फोटो. अगं मिरची वाटून मिरची लावून जाते ना, मला तर जायचंच नाही दवाखान्यात. आणि मग आले होतो मी. नको येऊ, नको येऊ, जातो आमचा आम्ही. नवऱ्याचं काही पडलेलंच नाही ना आपल्याला, म्हणूनच मला नाही जायचं. आणि स्वतःच्या वेळेस पाहिजे. हा पाहिजे मला, मी जरी काय म्हणले ना, नाही जरी म्हणले ना तरी यायचं सोबत. मी रागात म्हणत असते कळलं का? नको येऊ. कामाचा वागतीस तशी, एवढं कोणाचीच आहे? मीच वागते. हा काय सांगत जावायला, त्या कोणाचीच आहे? बडबड करते ती, मला मोबाईलला चार्जिंग नाही माझ्या तर. लावायचा ना अगं, गाडी चालू ठेवायला लागते. काय चालू ठेवायला लागते? पेट्रोल संपतंय त्याच. काय कोण म्हणलं चालू ठेवायला लागते? मग बॅटरी काय लगेच डाऊन होणार आहे का? चालू चावी चालू करून ठेवल्यावर फक्त झालंय माझं सगळं. तुझं जावर आवडलंय माझं. हा पप्पाला ना, तुम्ही पण जा. मम्मी म्हणती पप्पाला जेवायला न्या, नंतर म्हणती तुम्ही पण जा. जाऊ का ग? काय पुढे कशाला? तुम्ही बसा ना. आता आम्ही निघालोय दवाखान्यात डॉक्टर कडे पप्पाला आणि आदीला घेऊन. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. मी साडीतच चालली आहे आज पहिल्यांदा. मी कुठंतरी बाहेर साडीत चालली आहे, जे की फंक्शन वगैरे काही नाही आहे, नॉर्मल वेअरमध्ये निघाली आहे. माझा नवरा म्हटला की पप्पा, माझा नवरा म्हटला तुला डॉक्टर, मला डॉक्टरकडे न्यायचंय, तू माझ्या बरोबर चल. तुमच्या जावयासाठी चालले मी. मग त्यांना भारी वाटतंय मी आलो. मग काय करू? तर गाईज, मी आता आम्ही चाललोय डॉक्टरकडे. सो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि खूप सारं प्रेम द्या. माझ्या मोबाईलमध्ये स्पेस नाही ना, तर अजून खूप सारं काय काय घेण्यासारखं होतं, बट आयफोनचं असंच होतं. काय करणार, जाऊ दे, येईल तुमच्या आशीर्वादाने लवकर नवीन आयफोन. बघू, बाय बाय. तर गाईज, हे बघा खायचं. ते अर्धे सॉक्स आणले त्यांना घालायला, अर्धे लेगीज आणले ते, अर्धे लेगीज दिले ते आधीला घालायला. है ना गाईज, हे बघा खायचं आमचं. आता आम्ही पहिलं ताव मारणार आहे. आम्हाला डॉक्टरनी काय सांगितलं काय नाही सांगितलं आम्हाला, आम्हाला काही घेणं देणं नाही. बोकिया, तुला जिलेबी आणली खायला, वडापाव आणलाय, वडापाव. काळी यायला लागली, तू ये पुढं पहिला. पप्पा शिव्या द्या लागलो, बसले झोप. ये बाहेर, वडापाव आणलाय, जिलेबी आणली. आताच बसू की? चल पणक्याला. अगं मी विचारणार होते डॉक्टरने काय सांगितलं, इकडे पप्पाचा शिव्या का तडका, म्हणलं माणसाच शिवे देत असं घेऊन. पप्पाच्या नादाला नको लागू. खाटेला पप्पाचा नाद भाऊ खुळ आहे.